¿Qué es ya hola. Ya hola. Ya está con cuatro caras a la hora. Vasca. ₹2,000 गेल्या 7-8 दिवसापासून नाशिक जिल्ह्यातल्या सर्व बाजार समितीमध्ये लिलाव बंद होते. व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी लिलावात सहभागी न होण्याच्या दृष्टीने संपूर्ण बाजार समितीचे लिलाव बंद असल्यामुळे या ठिकाणी शासनाने सुद्धा या संदर्भामध्ये 26 तारखेला त्या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांनी बैठक बोलवली आणि त्या बैठकीतून त्यांनी त्या ठिकाणी या व्यापाऱ्यांचे मुद्दे ऐकून घेतले आणि शेतकरी प्रतिनिधींचे बी मुद्दे ऐकून घेतले. त्यानंतर या ठिकाणी जी काही जे 40% जे काही टॅक्स लावलेला होता तो टॅक्स लावण्याच्या केंद्र त्या ठिकाणी काही माघार घ्यायला तयार नव्हते आणि एकच मुद्द्यावर नाफेडच्या जी खरेदी आहेत ही लासलगाव म्हणजे सर्व बाजार समितीच्या आवारामध्ये शेतकऱ्यांची खरेदी करावी अशा प्रकारचा एक मुद्दा उपस्थित झाला. त्या मुद्द्याची उद्या दिल्लीमध्ये बैठक आहेत. आम्ही या ठिकाणी आल्यानंतर आमच्या सर्व व्यापाऱ्यांची एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये हा संपूर्ण इतिवृत्त मुंबईचा त्यांना सांगण्यात आला आणि यामध्ये कोणत्याही प्रकारचं आपल्याला त्या ठिकाणी फलप्राप्ती होणार नाहीत आणि आपण त्यामुळे शेतकऱ्यांना काय भेटीस धरायचे, कारण की आज त्या ठिकाणी शेतकऱ्यांना खतं घ्यायची आहेत, बी बियाणे घ्यायचे आहेत, नवीन कांद्याची लागवड करायची असेल, या ठिकाणी पैशाची त्यांना तीव्र टंचाई भासत होती. आणि या ठिकाणी जर लिलाव नाशिक जिल्ह्यातले सुरू झाले नाही तर इतरही मग नगर जिल्ह्यामध्ये ते जाऊ शकतात, औरंगाबादमध्ये ते जात होते, धुळ्याला हे जळगाव जिल्ह्यामध्ये जात होते. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना त्या व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी पूर्णपणे या ठिकाणची माहिती दिल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी होकार सकारात्मक अशी प्रतिसाद दिला. त्यामुळे आज या ठिकाणी विंचूर या उपबाजारमध्ये आम्ही लिलाव सुरू केला आहेत. या लिलावमध्ये आज जवळजवळ 300 ते 400 नगाची आवक आहे या ठिकाणी अल्पावधीमध्ये आलेली आहेत. आज बाजारभावसुद्धा 1,000 ते जवळजवळ 2,400-1,000 रुपयापर्यंत निघाला आहे. सरासरी रेटसुद्धा 2,100-2,200 रुपयाचा रेट हा चांगल्या कांद्याला त्या ठिकाणी मिळत आहेत आणि त्यामुळे हा लिलाव आम्ही पूर्ववत केला आहे. हा शेतकऱ्यांना भेटीस धरण्याचं कोणत्याही प्रकारचं त्यांना कारण नव्हतं व्यापाऱ्यांना आणि त्यामुळे आम्ही या ठिकाणी लिलाव सुरू केलेले आहेत.
जी आवर आहे ते मुख्य बाजार समिती तिथलं व्यापाऱ्यांचं आर्बिट्रेज धोरण वाटत नाही तुम्हाला? त्या ठिकाणी मी आम्ही तोही मुद्दा मांडला की जर तुम्ही इकडं शेतकऱ्यांचा माल खरेदी करत नाही आणि व्यापारी त्यांचा माल त्या ठिकाणी दररोज बाहेर पाठवत आहेत, हा हे कोणतं धोरण आहे? त्यामुळेच मी या ठिकाणी व्यापाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळेच मी शेतकरी इथले आमचे व्यापारी त्या ठिकाणी आडमुठे धोरण स्वीकारत नाही कधीच, त्यामुळे त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, त्यामुळे आम्हाला या ठिकाणी बाजार समिती चालू करायला आम्हा यशस्वी झालेलं आहे. आज जवळजवळ 350-400 नग आत्तापर्यंत आलेले, अजूनही आवक वाढू राहिले येऊ राहिलेले आहेत. आणि बाजारभाव जे आहेत, आज बाजारभाव 1000 ते 2400 रुपयापर्यंत निघाले, सरासरी बाजार 2100-2200 रुपये आहेत अशा प्रकारचा त्या ठिकाणी. आणि गेल्या महिन्यापासूनचे जे बाजारभाव होते तेच बाजारभाव आजही आहेत, टिकून आहेत, त्यामुळे कोणत्याही बाजारभावामध्ये फरक पडलेला दिसत नाही. त्या ठिकाणी आता मी जरी त्या ठिकाणी संचालक असलो तर पूर्णपणे मला त्या ठिकाणी अधिकार नसल्यामुळे त्या ठिकाणी मी त्याबद्दल जास्त प्रतिक्रिया व्यक्त करणं काही बरोबर दिसणार नाही. आता हे त्या ठिकाणी त्यांच्या बैठक झाल्यानंतर ते खरं कळेल. ते कार्यक्षम ते बी आहेत, म्हणजे असं काही नाही, ते अकार्यक्षम असं काही नाही, कार्यक्षम ते पण आहेत. 8 दिवसापासून सदर इरचूर मार्केट बंद राहिल्यामुळं याच्यामध्ये शेतकऱ्याचा भरपूर तोटा झालेला आहे. 8 दिवसापासून शेतकऱ्याचा 25% कांदा हा खराब झालेला आहे. सरकारने लवकरात लवकर या निर्यात शुल्कावर काहीतरी तोडगा काढून लवकरात लवकर ही निर्यात शुल्क रद्द करावी आमची एवढी शेतकऱ्यांची म्हणणं आहे. आणि 8 दिवसापूर्वी बी कांदा 1500, 1600, 1700, 1800 विकत होता, आज बी इंचूर मार्केट चालू झाल्यावर कांदा हा 1600-1700 रुपये विकू राहिला. याच्यामध्ये शेतकऱ्यांचा काही फायदा झाला नाही. मार्केट 8 दिवसापासून बंद ठेवून व्यापारी वर्गांनी हा निर्णय घेतला होता का कांदा मार्केट 8 दिवस बंद ठेवायचा, निर्यात शुल्क रद्द करा असं त्यांचं म्हणणं होतं. तर त्यांचं बी बरोबर आहे. त्या बांगलादेशीड पहिले 150 कंटेनर जायचे तिथं, आता 20-25 कंटेनर कांदा हा आपला आयात राहिला. याच्यामुळं सरकारने लवकरात लवकर या निर्यात शुल्कावर काहीतरी धोरण उतरावे. दवा कांदा 300 रुपये भाव जातो, त्या टायमाला सरकार काही ऑब्जेक्शन घेत नाही. कांदा 3000-4000 जायला आला का सरकारनं लगेच काहीतरी ठोस पाऊल उचलावे आणि कांद्याचे बाजार पाडावे. आता टमाट्याचं बी तेच केलं, टमाटा आयात करून आणि आमचे टमाट्याचं बाजार समिती मार्केट पाडलं. आता आमचे टमाटे 60 ते 70 रुपये जाऊ राहिले, असे आमच्या शेतकऱ्याच्या डोळ्याला पाणी येऊ राहिलं असं धोरण झालेलं आहे. त्याच्यामुळं टमाट्याला बी काहीतरी मागून घ्यायचं 20% आणि भाव पाडून द्यायचे, एवढंच आमचं म्हणणं आहे. सदर मार्केट हे 8 दिवसापासून बंद होते, मिन्सूर मार्केट, आणि 8 दिवसापासून आता आज चालू झाली पण परिस्थिती आहे तशीच आहे. आणि परिस्थिती आहे तशीच आहे, म्हणजे मार्केटमध्ये तवा 17-18-19 माल विकत होता, आजही 17-18-19-20 विकू राहिला. आज याच्यामध्ये फक्त शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे. आणि शेतकऱ्याचं माल 8 दिवसापासून मार्केटमध्ये आल्यामुळं तो चाळीत भरपूर साठला. आणि आता अशी परिस्थिती आहे का बाबा, ही चाळीमध्ये माल सडल्यामुळं शेतकऱ्याचं खूप नुकसान झालं आहे. पण सरकारने काय करायला पाहिजे, थोडंफार याच्यामध्ये काहीतरी तोडगा काढून लवकरात लवकर शेतकऱ्याला न्याय दिला पाहिजे. आणि हे निर्यात शुल्कामध्ये काय तो विषय आहे त्यांचा, व्यापाऱ्यांचा, तो काहीतरी त्याच्यात तोडगा काढून शेतकऱ्यांना थोडीफार दिलासा मिळेल असं काहीतरी केलं पाहिजे. कारण आता दुष्काळासारखी परिस्थिती असल्यामुळं पुढं भविष्य अंधारात आहे शेतकऱ्यांचं. आणि याच्यातच आता थोडा माल राहिला शिल्लक, याच्यात काहीतरी थोडीशी अर्धी मिळाली असती, ती मिळाली नाही, तर ती सरकारने एवढं लक्ष घालावं हीच माझी विनंती.